तर युगेंद्र पवारांचं आज बारामतीमध्ये येणं, खास करून शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये, याबद्दल स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. व्यावसायिक आहे, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कसर, ते अजित दादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचे, त्यांचं नाव सिनियर्स, त्यांचे चिरंजीव अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं होत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. एकतर आमच्या कुटुंबाला कोणीही राजकारणात खेचू नये अशी आमची माझी विनंती आहे. आणि आमच्या घरातली मुलं जर काही करू पाहत असतील, एकतर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे, तो अमेरिकेतूनही शिकून आलेला, अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसायही उत्तम पद्धतीने करतो. आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय. माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल, कारण का ते एक अतिशय धोरणात्मक, त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे. आणि आमची ही जी लढाई आहे, माझी लढाई ही वैयक्तिक कुणाशीही नाही, वैयक्तिक भारतीय जनता पक्षाशीही नाही. माझी लढाई ही एक वैचारिक लढाई आहे, माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही. माझं आणि त्याचं कुठेही बोलणं झालं नाही. तो तिथं जाऊन जर साहेबांना, म्हणजे आजोबाला सहकार्य करत असेल या वयामध्ये, तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे. आणि मी नेहमी हेच सांगतोय की लहानपणीपासून आम्ही साहेबांनी दादांसाठी काय केलंय हे बघितलेलं आहे. पदं दादांकडे असणारी आम्ही बघितलेलं आहे. अजितदादा जेव्हा म्हणतात माझ्याबरोबर माझंच कुटुंब, म्हणजे त्यांचंच व्यक्तिगत कुटुंब राहिलंय असं आपल्याला कुठेतरी बोलावं लागेल. आणि श्रीनिवास काकांचा मुलगा म्हणजे युगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय, हे स्वागत करण्यासारखंच आहे. कारण का हा विषय आणि हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.